Hello students, welcome to all of you that you have admitted in 11th standard. My name is J.U. Patil, Jitendra Uttam Patil. I will teach you physics. So let us start chapter number 1, units and measurements. Topic 1.1, introduction. Physics is the branch of science which deals with the study of nature and natural phenomena. Physics म्हणजे भौतिक शास्त्र ही सायन्सची एक ब्रांच आहे की जिच्यामध्ये स्टडी केला जातो नेचर म्हणजे निसर्गाचा आणि नॅचरल फेनॉमेना. फेनॉमेना मीन्स घटना, नॅचरल नैसर्गिक घटनांचा अभ्यास केला जातो. हां, फिजिक्स हे एक सायन्सची ब्रांच आहे. सायन्सच्या मेनी ब्रांचेस आहेत, बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे वगैरे. तर त्याच्यापैकी फिजिक्स ही अशी ब्रांच आहे की जी नेचर अँड नॅचरल फेनॉमेना, फेनॉमेना मीन्स घटना यांचा अभ्यास करते. आता नॅचरल फेनॉमेना कोणते आहेत? अर्थक्वेक होणे, अर्थक्वेक मीन्स भूकंप. आता भूकंप किती रिश्टर स्केलचा आहे, 7 अबोव राहिला तर तो डेंजर असतो, आणि 3, 4, 5 रिश्टर स्केलचा असेल तो थोडा सॉफ्ट असतो किंवा कमी असतो, नुकसान कमी असतं. मग हे जे रिश्टर स्केल आहे ते कोणी डिसाईड केलं? फिजिक्सने. मग असा सनराईज, सनसेट, त्याच्यानंतर सोलर एक्लिप्स, लुनार एक्लिप्स, मूनचे एक्लिप्स. एक्लिप्स म्हणजे काय? सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी फिजिक्सने म्हणजे त्यांचा स्टडी केला, फिजिक्सने त्यांचा स्टडी केला किंवा करता येतो फिजिक्सद्वारा. तर इट इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. फिजिक्स हे क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. क्वांटिटेटिव्ह मीन्स क्वांटिटी, मीन्स काहीतरी अमाऊंट, क्वांटिटी. आता बघा, मला एक मुठभर शेंगदाणे पाहिजेत, मला चिमूटभर असं हळद पाहिजे. आता चिमूटभर, मुठभर, पाऊचभर हे काय आहे? क्वांटिटी आहे. मग तसं हे क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे, म्हणजे काहीतरी फिक्स असं मोजमाप करतं. वेअर व्हॅरियस फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड, की ज्या सायन्समध्ये व्हॅरियस मीन्स विविध, वेगवेगळ्या भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटीज ह्या मोजल्या जातात. मेजर्ड मीन्स मोजल्या जाणे, मेजरमेंट. आता पहिलं चॅप्टर आपण युनिट्स अँड मेजरमेंट बघतोय. युनिट्स म्हणजे एकके आणि मेजरमेंट्स म्हणजे मोजमापे. आता युनिट्स काय असतात तर ते आपण बघणार आहे. तर बघा, फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, भौतिक राशी म्हणजे काय? ए क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, जी क्वांटिटी मोजता येते. आता क्वांटिटी म्हणजे एखादी वस्तू, काहीतरी रास, मुठभर, ओंजळभर, पाऊचभर, चिमूटभर, एक ग्लासभर पाणी, 1 वगैरे. तर अशी जी क्वांटिटी असते, अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, अशी क्वांटिटी की जी मोजता येते, अँड विथ द हेल्प ऑफ विच, आणि ज्या क्वांटिटीच्या हेल्पने, सहाय्याने व्हेरियस फिजिकल हॅपनिंग्स, वेगवेगळ्या भौतिक घटना कॅन बी एक्सप्लेन्ड, त्या स्पष्ट करता येतात, अँड एक्सप्रेस्ड मीन्स सांगता येतात इन द फॉर्म ऑफ लॉज, नियम तयार करून त्या सांगता येतात, इज कॉल्ड अ फिजिकल क्वांटिटी. जसं ओहम्स लॉ आहे, न्यूटन्सचे 3 आहेत. तर ओहम्स लॉ कसा डिटरमाइन केला गेला असेल? बरोबर, व्ही इज इक्वल टू आर आय, मीन्स व्ही पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, डायरेक्टली प्रपोर्शनल. मग त्याला इक्वॅलिटी करायची असेल तर प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढायचं,
आणि त्याच्या इक्वल टू व्ही इज इक्वल टू आर आय, वेअर आर इज अ कॉन्स्टंट कॉल्ड ॲज रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टन्स ऑफ दॅट मेटल थ्रू विच द करंट इज फ्लोईंग. मग असं जे रूल्स वगैरे लॉज वगैरे बनवता आले तर ते कशामुळे, फिजिकल क्वांटिटीजचं एका क्वांटिटीचं रिलेशन दुसऱ्या क्वांटिटीशी चेक केलं गेलं, मोजमाप करून आता व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स मोजलं नसतं, करंट मोजलं नसतं, तर किती व्होल्टेज वाढवलं आणि किती करंट पास झालं हे कसं समजलं असतं, त्यांचं रिलेशन त्यांचं नातं व्ही इज इक्वल टू आर आय हे कसं बनवता आलं असतं, बनवलं गेलंच नसतं. म्हणजे मोजमाप हे फार इम्पॉर्टंट आहे, म्हणून फिजिकल क्वांटिटी जी आहे कोणती पण, तर तिला मोजून मोजमाप करून मग त्याच्यावरून लॉज बनतात. ओके, तर अशा प्रकारे ज्या क्वांटिटीला मोजमाप करून तिला सांगता पण येते आणि स्पष्ट पण करता येते तिला, आणि तिच्यावरून लॉज पण डिटरमाइन करता येतात, अशा क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटी असे म्हणतात. तर बघा, अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, अशी राशी की जिला मोजता येते, अँड विथ द हेल्प ऑफ विच, की ज्या क्वांटिटीच्या आधाराने हेल्पने सहाय्याने व्हेरियस फिजिकल हॅपनिंग्स विविध वेगवेगळ्या भौतिक घटना गोष्टी कॅन बी एक्सप्लेन्ड त्या सांगता येतात. जसे एखाद्याला टेम्परेचर आहे, तापमान आहे, ताप मोजायचं आहे थर्मोमीटरने, तापमापिने आपण मोजतो की इतका ताप आहे, मग किती कशी ट्रीटमेंट करायची ते डॉक्टर डिसाईड करतात. मग हे काय केलं तुम्ही की एक हॅपनिंगला मेजर केलं, तर एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ लॉज इज कॉल्ड अ फिजिकल क्वांटिटी, त्याला फिजिकल क्वांटिटी असे म्हणतात. आता व्हॉट इज अ मेजरमेंट, मेजरमेंट म्हणजे काय, मोजमाप म्हणजे काय, हाऊ इज मेजर्ड क्वांटिटी एक्सप्रेस्ड, कशा प्रकारे मोजलेली भौतिक राशी सांगता येते, कशा प्रकारे मोजलेली भौतिक राशी सांगता येते. तर बघा, पहिला क्वेश्चन, व्हॉट इज अ मेजरमेंट, मेजरमेंट म्हणजे मोजमाप म्हणजे काय. तर मोजमाप, अ मेजरमेंट इज अ कंपॅरिझन विथ इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड मेजरिंग युनिट. मेजरमेंट ही तुलना असते, कंपॅरिझन मीन्स तुलना, कोणाशी, एक इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड, इंटरनॅशनली म्हणजे पूर्ण ऑल नेशन्स ऑल वर्ल्डने जे स्टँडर्ड मेजरिंग युनिट फिक्स केलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल, कंपॅरिझन कशी करायची, आपल्याला शॉपमध्ये गेले तुम्ही, किराणा स्टोअर्समध्ये, ग्रोसरी स्टोअर्स, तर ग्रोसरी शॉपमध्ये गेल्यानंतर यू वॉन्ट टू परचेस 1 किलोग्रॅम ऑफ अ शुगर, देन शॉपकीपर, विच ॲक्टिव्हिटी शॉपकीपर इज विल डू, देअर इज अ बीम बॅलन्स, तराजू काटा, दांडीला बीम म्हणतात, बॅलन्स म्हणजे तराजू काटा घेईल तो, असतो त्याच्याकडे 1 किलोचं माप घेईल आणि एका साईडला पिशवीमध्ये साखर टाकत 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 बरोबर बॅलन्स जेव्हा होईल तेव्हा त्याने कम्पेअर केलं. काय कम्पेअर केलं, एक शुगरची क्वांटिटी 1 किलो म्हणजे एक फिक्स्ड स्टँडर्ड युनिटशी त्याने कम्पेअर केली, आणि अशा कम्पेरिझनलाच मोजमाप असे म्हणतात. म्हणजे त्याने कसं मोजलं, मग समजलं 1 किलो साखर कशी मोजली, तसं 1 मीटर काहीतरी मोठी लेंथ आहे, तुम्ही मोजणार 1 मीटर टेप घेणार, इथून परत अजून रिप्लेस करत 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 मोजू शकणार, म्हणजे तुम्ही कम्पेअर करताय कोणाबरोबर, एक फिक्स्ड स्टँडर्ड 1 मीटरचं लेंथ तुमच्याकडे असेल त्याच्यावरून तुम्ही ते मोजत जाता. तर अ मेजरमेंट इज अ कम्पॅरिझन विथ इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड मेजरिंग युनिट. इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारलेले, स्टँडर्ड म्हणजे असं फिक्स्ड, मेजरिंग युनिट म्हणजे मोजणारं एकक, तर त्याच्याशी तुलना केली जाते एखाद्या क्वांटिटीची, त्याला मेजरमेंट असं म्हणतात. समजलं मग, अ मेजरमेंट इज अ कंपॅरिझन विथ इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड मेजरिंग युनिट. आता फॉर एक्झाम्पल,
द मेजर्ड क्वांटिटी एम, समजा एम ही एक क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी आहे, लेंथ आहे समजा. एम इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ ए नंबर. तर एमला आपण कसं एक्सप्रेस करू शकतो? एम ही एक क्वांटिटी आहे म्हणजे लेंथ आहे, तर ती 2 मीटर लेंथ आहे समजा. लेंथ ऑफ वायर इज 2 मीटर. मग लिहितात कसं? नंबर आणि युनिट. आता नंबर 2 म्हणजे एन म्हणजे नंबर, एम म्हणजे युनिट आहे, आणि एम म्हणजे फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ. तर समजलं का? हे बघा, द मेजर्ड क्वांटिटी एम म्हणजे ही मेजर्ड क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड म्हणजे सांगितली जाते, लिहिली जाते इन टर्म्स ऑफ ए नंबर. हां, कशामध्ये लिहिली जाते? एक नंबर फॉलोड बाय, आणि त्याच्या फॉलोला म्हणजे त्याच्यानंतर काय येणार? अ करस्पॉन्डिंग युनिट, त्या क्वांटिटीचं युनिट येणार. फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ वायर इज 2 मीटर. कसं लिहितात? एक्सप्रेस करतात 2 m, m फॉर मीटर. हिअर 2 इज अ नंबर अँड m इज अ युनिट. तर या ठिकाणी 2 हा नंबर आहे आणि m हे त्याचं युनिट आहे. समजलं मग? आता पुढचा क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल, तुम्ही आठवण करू शकतात का? आता बघा, टेक्स्ट बुक पेज नंबर 1 मध्ये बॅक नॉलेज चेक केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का, चेक करायची आहे. व्हॉट इज ए युनिट? व्हॉट इज ए युनिट? युनिट म्हणजे काय? व्हॉट इज अ युनिट? इम्पॉर्टंट क्वेश्चन हा, इट इज इम्पॉर्टंट फॉर 1 मार्क. व्हॉट इज अ युनिट? युनिट म्हणजे काय? एकक म्हणजे काय? तर आता व्हॉट इज युनिट चं आन्सर आहे बघा. पहिलं, द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी. स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी. आता स्टँडर्डचा अर्थ काय होतो? तुम्ही 10th स्टँडर्ड पास केली, 11th आले, म्हणजे तुम्ही 12th पण नाहीत आता आणि 10th पण नाहीत, फिक्स कुठल्या तरी लेवलला आहेत. दॅट इज स्टँडर्ड. समजा एक स्टुडंट 8th आहे, 8th आहे, म्हणजे तो 7th नाही किंवा 9th नाही, तो फिक्स त्या लेवलला आहे, 8th. तसं स्टँडर्ड फिक्स असं जे मेजर असतं ऑफ एनी क्वांटिटी, कोणत्या पण राशीचं, इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. त्याला त्या क्वांटिटीचं युनिट असे म्हणतात. आता हे युनिट्स बघणार आहेत आपण, युनिट्स कोणाला म्हणतात. समजलं? मग पहिलं क्वेश्चन, व्हॉट इज अ युनिट? अ स्टँडर्ड ऑर द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. ऑर द फिक्स्ड स्टँडर्ड मेजर ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड अ युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. आता दुसरा क्वेश्चन आहे, विच युनिट्स हॅव यू यूज्ड इन द लॅबोरेटरी फॉर मेजरिंग. मोजमापासाठी, खालील क्वांटिटी मोजमापासाठी तुम्ही कोणते युनिट्स वापरणार? आता या क्वांटिटी कोणत्या आहेत? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर यांच्यासाठी या फिजिकल क्वांटिटीज आहेत, आणि त्यांच्यासाठी युनिट्स कोणते वापरणार? तर लेंथ बघा, लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान. मास आणि वेटमध्ये फरक आहे हां, वेट म्हणजे वजन, मास म्हणजे वस्तुमान. मास हे फिक्स राहतं, बदलत नाही, वजन हे जागोजागी बदलते. आपलं वजन मूनवर कमी भरेल, बरोबर, अर्थवर जास्त असेल. तर वेट, वेट आणि मास डिफरंट आहे. तर लेंथ मीन्स लांबी, मास वस्तुमान, टाइम वेळ, टेम्परेचर तापमान या फिजिकल क्वांटिटीज आहेत. लेंथ कोणत्या कोणत्या युनिट्समध्ये आपण मोजतो? मिलीमीटर, एम एम, सेंटीमीटर, मीटर, सेंटीमीटर, सी एम, मीटर. मास ग्रॅममध्ये मोजतो, किलोग्राममध्ये मोजतो. टाइम सेकंड्स, मिनिट्स, आवर, डे, इयर, लाईक दिस. टेम्परेचर डिग्री सेल्सियस, डिग्री फॅरनहाइट, केल्विन, इन दिस वे. दीज आर द युनिट्स. मग यांचे युनिट्स आपण हे लिहिले. सेकंड क्वेश्चन समजला, विच युनिट्स हॅव यू यूज्ड इन द लॅबोरेटरी फॉर मेजरिंग. तुम्ही कोणते युनिट वापरणार या क्वांटिटी मोजण्यासाठी? तर मग आपण त्या बघितल्या. आता थर्ड क्वेश्चन काय आहे बघा,
व्हिच सिस्टम ऑफ युनिट्स हैव यू यूज्ड, तुम्ही कोणती सिस्टम युनिट्सची वापरली. तर आता मोजण्यासाठी तुम्हाला नाइंथ मध्ये थोडंफार इंट्रोडक्शन झाली असेल सिस्टम ऑफ युनिट्सची. तर MKS, SI सिस्टम, CGS सिस्टम ह्या बघणारच आहेत आपण. तर MKS और SI सिस्टम इज यूज्ड मोस्टली, मोस्टली मीन्स ज्यादातर बहुत करून कोणती सिस्टम वापरली जाते, MKS आणि SI. ऑल्सो CGS सिस्टम इज ऑल्सो यूज्ड ॲज पर रिक्वायरमेंट, म्हणजे जशी गरज आली तसं CGS सिस्टम सुद्धा वापरली जाते. ओके, आता पुढचा टॉपिक आहे 1.2 सिस्टम ऑफ युनिट्स, युनिट्सच्या सिस्टम. आता सिस्टम म्हणजे काय, मोबाईल सिस्टम आहे, अवर बॉडी इज वन ऑफ द सिस्टम, बायसिकल इज वन ऑफ द सिस्टम. सिस्टममध्ये मेनी पार्ट्स ऑर्गनाइज होऊन, एकत्र येऊन, संघटन होऊन, त्यांच्यापासून एकच काम करणारी एक वस्तू बनते, त्याला आपण सिस्टम म्हणतो. तर सिस्टम ऑफ युनिट्स, युनिट्सचे सिस्टम. क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे बघा. डिस्क्राइब ब्रीफली डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टम्स ऑफ युनिट्स, वेगवेगळ्या युनिट्सच्या सिस्टम ब्रीफमध्ये सांगा. ब्रीफ मीन्स इन शॉर्ट. आता पहिली सिस्टम बघा, CGS सिस्टम. इट स्टँड्स फॉर सेंटीमीटर, सी म्हणजे सेंटीमीटर, जी फॉर ग्राम, एस फॉर सेकंड. आता तीनच गोष्टी जास्त आपण मोजमाप करतो, तीन कोणत्या, लेंथ, मास, टाइम, आणि त्यांच्यावरूनच सिस्टमचे नावं पडली. तर इट स्टँड्स फॉर, सी जी एस स्टँड्स फॉर सेंटीमीटर, ग्राम, सेकंड, सिस्टम. इन दिस सिस्टम लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम आर मेजर्ड इन सेंटीमीटर. लेंथला कशामध्ये मोजणार, सेंटीमीटरमध्ये. ह्या सिस्टममध्ये लेंथ मोजण्यासाठी सेंटीमीटर वापरतात, नंतर मास मोजण्यासाठी ग्राम वापरतात, आणि टाइम मोजण्यासाठी सेकंड वापरतात रिस्पेक्टिवली. इन दिस सिस्टम लेंथ, मास अँड टाइम आर मेजर्ड इन द युनिट्स सेंटीमीटर, ग्राम, सेकंड रिस्पेक्टिवली, मीन्स अनुक्रमे. आता दुसरी सिस्टम कोणती, MKS. आता हे इथं इट स्टँड्स फॉर, याच्यासारखंच आहे बघा, फक्त बिगर युनिट्स आहेत थोडे. इट स्टँड्स फॉर मीटर, हां, लेंथसाठी काय वापरतात, मीटर, मीटर, किलोग्राम, सेकंड, सिस्टम. ही कोणती सिस्टम आहे, मीटर, किलोग्राम, सेकंड, सिस्टम. इट स्टँड्स फॉर मीटर, किलोग्राम, सेकंड, सिस्टम. इन दिस सिस्टम लेंथ, मास अँड टाइम आर मेजर्ड इन, या सिस्टममध्ये लेंथ, मास आणि टाइमला मोजले जाते कशामध्ये, मीटर, किलोग्राम अँड सेकंड रिस्पेक्टिवली, मीटर, किलोग्राम आणि सेकंद अनुक्रमे यांच्यामध्ये मोजले जाते. पुढची सिस्टम आहे FPS, फूट, पाऊंड, सेकंड, सिस्टम. इट स्टँड्स फॉर फूट, पाऊंड, सेकंड, सिस्टम. आता या सिस्टममध्ये, इन दिस सिस्टम लेंथ, मास, टाइम आर मेजर्ड इन लेंथ, मास, टाइम. लेंथ कशामध्ये मोजणार, फूट. लेंथ, मास अँड टाइम आर मेजर्ड इन फूट, पाऊंड, सेकंड रिस्पेक्टिवली, म्हणजे लेंथसाठी फूट, माससाठी पाऊंड, टाइमसाठी सेकंड अनुक्रमे वापरला जातो. आता तुम्हाला लक्षात असं येत असेल की टाइमसाठी सेकंड हा काही बदलत नाही, सेकंड हा जो युनिट आहे तो काही बदलत नाही. कारण आता बघा, FPS सिस्टम ही ब्रिटिश सिस्टम आहे. FPS सिस्टम ही कोणती सिस्टम आहे, ब्रिटिश लोकांनी वापरली होती किंवा तयार केली होती. आता ह्या सिस्टम आधी वेगवेगळ्या सिस्टम होत्या मोजमापांसाठी, ह्या वापरल्या जात होत्या. नंतर काय झालं, या सिस्टम वापरताना बऱ्याच अडचणी येत होत्या. आता जसं ब्रिटिशांनी FPS सिस्टम डेव्हलप केली, तयार केली, तर असं म्हणतात की 150 कंट्रीजवर त्यांचं वर्चस्व होतं, म्हणजे राज्य करत होते ते, आणि ते जिथं जिथं कॉलनीज
करून राहिले ब्रिटिश लोक तिथं तिथं ह्या सिस्टम्स लोकांना पण समजल्या, लोकांनी पण त्या अंडरस्टँड केल्या, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या. तर मग ह्या सिस्टम्स जे वापर होते त्यावेळेला डाटा एक्सचेंज करायला फार अडचणी येत होत्या. डाटा एक्सचेंज म्हणजे माहितीची देवाणघेवाण. आता फॉर एक्झाम्पल इंडियन इंजिनियर, एक इंडियन इंजिनियर आहे, त्याने ठरवलं की मला असं इंजिन बनवतो आहे, त्याला असा एक नटबोल्ट लागणार आहे की अमुक सेंटीमीटरचा, अमुक थिकनेसचा, 2 mm, 4 mm, 10 mm जो असेल तो. त्याने स्पेसिफिकेशन लिहिलं आणि पाठवलं जर्मनीला लेटर, एक कंपनीला, की मला असा असा नटबोल्ट पाहिजे, तितके पाहिजे. पण त्या कंपनीवाले दुसरेच युनिट यांनी लिहिलेले, ह्या इंजिनियरने लिहिलेले युनिट्स त्यांना नाही समजले तर ते कसे पाठवू शकणार. आणि म्हणून अशा अनेक अडचणी येत होत्या. आजही आपल्या खेडेगावांमध्ये दुकानमध्ये गेले तर धान्य घ्यायला गेले तर किलोग्रॅम्समध्ये मोजलं जातं, पण धान्य आजही खेडेगावांमध्ये आदली पायली चमचे चंपे काहीतरी म्हणतात, तर असे वेगवेगळे युनिट्स वापरतात. किंवा शेतकरी लोक हात वीत, याला हँड स्पान म्हणतात, हँड स्पान. नंतर वीत, बोट, पाऊल, फरलांग, हां असे वेगवेगळे माइल्स, तर असे वेगवेगळे युनिट्स वापरत होते. फक्त यांची अडचण काय येत होती, यांची अडचण एकमेकांच्या लँग्वेजमध्ये समजायला पाठवायला अडचण येत होती. आणि म्हणून 1960 फ्रान्सची कॅपिटल सिटी म्हणजे राजधानीचं शहर फ्रान्सचं पॅरिस, या ठिकाणी एक मीटिंग बसली, जनरल कॉन्फरन्स बसली. कोणाची, सायंटिस्ट लोकांची. प्रत्येक कंट्रीमधून 2-2, 3-3 सायंटिस्ट तिथं बोलवण्यात आले होते आणि तिथं ठरवलं की लेंथसाठी मीटरच वापरावा. मीटरपेक्षा लहान युनिट तुम्ही वापरू शकतात सेंटीमीटर, पण 100 cm म्हणजे 1 meter फिक्स. त्याची पट्टी बनवली गेली, स्केल बनवली स्टीलची, एक चांगल्या मेटलची, आणि प्रत्येकाला एक एक स्केल पट्टी देण्यात आली प्रत्येक कंट्रीच्या सायंटिस्ट लोकांना. लगेच 1 kg माप, 1000 gram म्हणजे 1 kg हा घ्या. मग प्लॅटिनमचा 1-1 kg बनवण्यात आला, सगळ्यांना देण्यात आला. मग असे प्रत्येक युनिट तिथं डिसाईड केले, फिक्स केले, आणि ते प्रत्येक कंट्रीला देण्यात आले. आणि ते घेऊन ते सायंटिस्ट ज्याच्या त्याच्या कंट्रीमध्ये आले, आता फॉर एक्झाम्पल आपले इंडियन सायंटिस्ट आले दिल्लीला आले, आणि दिल्लीच्या NPL नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये ते ठेवलेले आहेत, आज पण आहेत. घड्याळसुद्धा आणली, सेकंड मोजणारी घड्याळ पण आणली. हां, तर म्हणजे टाईम मोजणारं, लेंथ मोजणारं, मास मोजणारं सगळं साहित्य घेऊन आले ते मोजण्यासाठी, आणि ते प्रत्येक कंट्रीच्या कॅपिटल सिटीच्या लॅबोरेटरीमध्ये करून ठेवून दिलं. का, ते गंजायला नको, त्याचं कमी पण व्हायला नको, जास्त पण व्हायला नको. पॅक काचेच्या हंडींमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे, त्याची कॉपी करून करून दुसऱ्यांना दिल्या, एवढी पट्टी त्याच्या एवढी बनवून कॉपी करून घ्या, वापरा. मग ते डिस्ट्रिक्ट लेवलला स्टेट लेवलला पोचलं, मग डिस्ट्रिक्ट, मग तालुका, मग प्रत्येक खेडेगावात आणि प्रत्येक घराघरात ते पोचले ते युनिट्स. आणि कशासाठी बसली होती मग समजलं, ती जनरल कॉन्फरन्स फॉर वेट्स अँड मेजर्स, वजने, वेट्स म्हणजे वजने, मेजर्स म्हणजे मोजमापांविषयी, फॉर द फिजिकल क्वांटिटीज. तर त्याच्यानंतर मग त्यांनी जी सिस्टम बनवली आणि तिथून मग त्याच्यानंतर 1960 ती कॉन्फरन्स बसली, ज्याच्या त्याच्या कंट्रीमध्ये जे ते गेले, आणि असं करत सगळ्यांना प्रत्येक घराघरात माहिती पोचवायला 2 वर्ष लागले. आणि 1962 पासून मग ही सिस्टम अंमलात आली किंवा वापर चालू झाला. आता ही सिस्टम म्हणून पूर्ण कंट्रीजमध्ये एकच सिस्टम, म्हणजे कोणीही कोणाला सांगितलं की 2 kg मला हे पाहिजे तर तो कंट्रीबरोबर पाठवून देईल, 2 kg पाठवेल, जास्त नाही कमी नाही. म्हणजे सगळ्यांची जी लँग्वेज सेम झाली, म्हणजे एक्सचेंज ऑफ डाटा, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, सायंटिफिक इन्फॉर्मेशन, इट बिकम्स इझी. आणि त्या अगोदर काय होतं, डिफिकल्ट होतं एक्सचेंज ऑफ डाटासाठी. तर ही स्टार म्हणजे इम्पॉर्टंट सिस्टम आहे, याच्यावर सेपरेट क्वेश्चन पण येऊ शकतो. बघा, व्हॉट इज SI सिस्टम?
SI means System International System. It stands for System International. किंवा हे जसंच्या तसं घेतलंय एस आय, पण ऍक्च्युअली इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स, याचा लॉन्ग फॉर्म काय आहे, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. तर दिस सिस्टम हॅज रिप्लेस्ड ऑल अदर सिस्टम्स, ऑल अदर अबव सिस्टम. ह्या सिस्टमने ह्या वरच्या सिस्टम्सला रिप्लेस केलं, म्हणजे त्यांची जागा ह्या सिस्टमने घेतली. इट हॅज बीन इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड, आणि ही सिस्टम पूर्ण जगाने मान्य केली, स्वीकारली, ॲक्सेप्टेड मी स्वीकारली, अँड इज बीइंग यूज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि ती आज जगामध्ये सगळेजण हीच सिस्टम वापरत आहेत. ॲज कारण का वापरत आहेत, का आवडली सगळ्यांना ही सिस्टम, तर बघा. कारण ॲज बिकॉज द एस आय युनिट्स आर डेसिमल सिस्टम. हे एस आय युनिट्स काय आहेत, हे डेसिमल आहेत. डेसिमल म्हणजे काय, 10 इन द मल्टिपल्स ऑफ 10, 100, 1000. आता जसं एक किलो मीन्स हाऊ मच ग्रॅम्स, 1000 ग्रॅम्स. वन क्विंटल मीन्स हाऊ मच किलोग्रॅम्स, 100 किलोग्रॅम्स. वन टन मीन्स हाऊ मच किलोग्रॅम्स, 1000. मग हे 100, 10, 1000 हे जे आहे त्याला डेसिमल म्हणतो आपण. तर एकाच फिजिकल क्वांटिटीचे वेगवेगळे युनिट्स, एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि तिचे वेगवेगळे युनिट्स आहेत, तर त्यांचं कन्व्हर्शन करायला सोपं जाते डेसिमल सिस्टममध्ये. आणि म्हणून ही सिस्टम डेसिमल असल्यामुळे जास्त वापर केला जात आहे. समजलं मग याचं मिनिंग? ॲज द एस आय युनिट्स आर डेसिमल सिस्टम, कन्व्हर्शन म्हणजे रूपांतर, कन्व्हर्शन विदिन द सिस्टम इज व्हेरी सिम्पल अँड कन्व्हिनियंट. तर कन्व्हर्शन करायला, रूपांतर करायला, एकाचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्व्हर्शन म्हणजे रूपांतर करायला फार सिम्पल, सोपं आहे, आणि कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचं पण आहे. ओके, तर अशा प्रकारे हे टॉपिक प्रिपेअर करायचे आहेत. ओके, नाऊ विल स्टॉप हिअर.